पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 12 जागा आहेत. शिवसेना भाजपा युतीला 8, राष्ट्रवादीला 3 आणि स्वाभिमानी एका जागेवर जिंकण्याची शक्यता आहे. बारामती, म्हाडा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असे सी व्होटरने म्हटले आहे. हातकंगणलेमध्ये स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळची लढाई खडतर ठरणार आहे. या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत शिरूरमधून प्रथमच निवडणुकीत नशीब आजमावणारे नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासाठी धोक्याची घंटा वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला 4 आणि शिवसेनेला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अहमदनगर भाजप हातकंगणले, स्वाभिमानी पुणे भाजपकडे राहणार असल्याचे सांगताना कोल्हापुरात मात्र महाडिक गटाला जोरदार धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही जागा शिवसेनेकडे पुन्हा जाणार असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटले आहे. खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा प्राईम न्यूज मराठी.